नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आपण नेहमी म्हणतो की मनात आपण फक्त विश्वास ठेवायचा की स्वामी माझ्यासोबत कायम आहेत आणि त्यांचं माझ्यावर लक्ष आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण यावरच भर देऊन खूप काही बोललो होतो तर आज यावरच आधारित दोन अनुभव मी सांगणार आहे त्यातला पहिला माझा आहे आणि दुसरा आपल्या एका स्वामी भक्तताईंचा अनुभव आहे आपण नेहमी म्हणतो की मनात विश्वास हवा स्वामींची आपण भक्ती वगैरे करतो ठीक आहे पण मनापासून जर आपण विश्वास असेल ना की स्वामी सतत माझ्यासोबत आहेत त्यांचं कायम माझ्यावर लक्ष आहे जसं स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर तसे ते फक्त संकट काळात नाही तर कायमच आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास आपला हवा आणि जर असा विश्वास असेल तर आपल्याला कसे चमत्कारिक अनुभव येतात ते आज मी सांगणार आहे सगळ्यात पहिला हा माझा अनुभव आहे आत्ताच तीन चार दिवसापूर्वीच आहे मी एका दुकानात गेलो होतो आणि ते काका म्हणाले की थोडं पाच मिनिटं थांबा तुमचं काम होत आलंय दुकानात दुकानाच्या बाहेर मी उभा होतो आणि दुसरं कोणी नव्हतं मी एकटाच होतो त्याच दुकानाच्या ऑपोजिटला म्हणजे दहा बारा फूट मध्ये अंतर असेल ऑपोजिटला एक मिक्सर वगैरे रिपेअरिंगवाल्याचं दुकान होतं आणि तो माणूस काहीतरी जोर जोरात काहीतरी ठोकत होता तर मला काय मनात विचार आला मी जिथे उभा होतो त्या जागेपेक्षा थोडं पाच चार पाच फूट चालत जाऊन दुसऱ्या दिशेला म्हणजे थोडं पुढे जाऊन चार पाच फूट जाऊन पुढे जाऊन उभं राहिलो आणि तितक्यात काय झालं की त्या ऑपोजिटच्या मिक्सरवाल्याच्या दुकानातून साठ कन एक तुकडा उडून आला आणि ह्या दुकानाच्या टेबलवर बसला म्हणजेच मी अगोदर जिथे उभं होतो ना त्याच ठिकाणी येऊन टेबलवर साठकन तो तुकडा बसला म्हणजे बघा मित्रांनो जर मी तिथे उभा असतो तर तो, तो तुकडा मला नक्की लागला असता पण स्वामींनी मला प्रेरणा दिली की थोडं पुढे जा दोन चार फूट पुढे चाल काही पावलं पुढे चालत जा तिथे उभा राहा आणि अचानक मी तिथे गेलो आणि ते ही घटना घडली तर बघा स्वामी आपल्या सोबत असले की कशा या गोष्टी घडतात स्वामींनी मला प्रेरणा दिली की जा पुढे इथे नको उभा राहू पुढे उभा राहा कारण त्यांना माहीत होतं हे असं काहीतरी घडणार आहे आणि मी जसं अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगतो तसं सा मी करतो घरी जाताना घरातून बाहेर निघताना स्वामींना मुजरा करून स्वामींना म्हणतो की स्वामी मी बाहेर चाललोय स्वामी माझ्या सोबत या तर स्वामी खरोखर सोबत येतात आपल्या बघा आणि आपलं कसं रक्षण करतात ते यापूर्वीसुद्धा एकदा असंच काहीतरी गाडीवरनं मी पडलो होतो माझा मित, मित्र गाडी चालवत होता आणि आम्ही पडलो ठोकर लागून पण मला अजिबात काही लागलं नाही तर ते का तर हेच स्वामी माझ्यासोबत होते स्वामी कायम आपल्यासोबत असतात आणि ते आपली कायम काळजी घेत असतात आपल्याला काही होऊ नये ह्याच्यावर त्यांचं जास्त लक्ष असतं आपण म्हणतो ना स्वामींचं सुरक्षा कवच ते कायम आपल्यासोबत असतं मित्रांनो तर तुम्ही सुद्धा हे करत जा स्वामींची सेवा जी आहे ती करायचीच आहे पण बाहेर निघताना हे तुम्ही कराच स्वामींना मुजरा करून कुठेही अगदी बाजारात चाललात खाली चाललात तरी मुजरा करायचं आणि म्हणायचं की स्वामी माझ्यासोबत चला मी अमुक अमुक ठिकाणी चाललोय महत्वाचं काम असेल तर ते सुद्धा मेन्शन करा की स्वामी असं अशा कामासाठी चाललोय माझ्यासोबत चला काम नीट होऊ दे वगैरे आपण मागे परीक्षेचा व्हिडिओ केला होता त्यात मी हे सांगितलं होतं तर तसंच ते सुद्धा सांगा किंवा अगदी साध्या सुद्धा कामासाठी जरी चाललं असेल तेव्हा सुद्धा सांगा कारण कधी काय संकट येईल कुठलं काय प्रॉब्लेम येईल हे आपल्याला सांगता येत नाही ना जसं आता मी सहजच दुकानामध्ये गेलो होतो आणि ही गोष्ट घडली आणि कसं त्यातून स्वामींनी माझं रक्षण केलं हे तुम्ही पाहिलं तर त्यामुळे आपला जर विश्वास असेल ना तर खरोखर स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि आपल्याला असे अनुभव येतात आता पुढचा आपल्या ताईंनी पाठवलेला अनुभव ऐकूया तर ता आपल्याला ताईंनी अनुभव पाठवलेला आहे त्या म्हणतायत की अनुभव तर भरपूर आहेत पण त्यातला एक त्या आपल्याशी शेअर करू इच्छित आहेत त्या सांगतायत की त्या आणि त्यांचा एक मित्र तर हा मित्र जो आहे हा स्वामींमध्ये मानत नाही आणि ताईंची जी स्वामींवर श्रद्धा आहे त्यावर तो हसतो आणि हे दोघं असे पुण्यातल्या एका स्वामींच्या मठामध्ये जात होते गुरुवारचा दिवस होता आणि त्या मठात ते, मठा ते पहिल्यांदाच जात होते त्यामुळे त्यांना रस्ता माहीत नव्हता त्यामुळे आपण हल्ली काय करतो की मोबाईलमध्ये मॅप बघत जातो हो ना तसं ते बाईकवरून जाताना त्यांनी त्यांचा जो मित्र होता त्यांनी मोबाईलवर मॅप लावला आणि मॅप बाईकच्या हँडलला लावून ते दोघं या मठाकडे जात होते पेठेतला रस्ता होता त्यामुळे भरपूर तिथे गर्दी होती आणि त्या गर्दीतून वाट वाट काढत काढत त्या मठापर्यंत ते, मठा ते पोचले त्यांनी बाईक बाहेर लावली आणि दोघही मठाच्या आत आद गेले आता हे दादा जे होते तो तो मोबाईल बाईकला लावलेला तो तसाच विसरून आत गेले एक वीस एक मिनिटं झाली आणि वीस मिनिटांनंतर ते जेव्हा बाहेर आले मठाच्या तेव्हा त्यांनी पाहिलं की तो मोबाईल बाईकला जसाच्या तसा लावलेला होता म्हणजे बघा मित्रांनो एवढ्या भयंकर गर्दीमध्ये सुद्धा तो मोबाईल तसाच सुरक्षित राहिला कोणीही तो काढून नेला नाही किंवा कोणाचं चा लक्ष त्याच्याकडे गेलं नाही किंवा कोणाला वाटलं नाही का चोरून न्यावा अरे वा असा ऐकाच आहे न्यावा नाही तो तसाच तिथे राहिला त्यांचा जो मित्र होता त्याला तर धक्काच बसला हा चमत्कार बघून पण ताई म्हणतात की मला माहीत होतं की हे स्वामींनीच केलेलं आहे स्वामीच कायम आपलं रक्षण करत असत आणि ही लीला सुद्धा स्वामींची आहे त्यामुळे इतका तो महागडा मोबाईल होता त्यांचा तरीसुद्धा तो एवढ्या भर गर्दीत सुद्धा त्याला काही झालं नाही तो जसाच्या तसा तिथे राहिला आणि बघा मित्रांनो कसं असतं की आपण स्वामींची भक्ती करतो ना तर त्याचा फायदा आपल्या सोबतच्या लोकांना सुद्धा होतो जसं आता ताईंचा मित्र होता तो स्वामींमध्ये मानत नव्हता पण ताईं श्रद्धा होते आणि ती ताईंसोबत ते दादा आले होते त्यामुळे स्वामींनी त्यांचं सुद्धा रक्षण केलं मित्रांनो तर आपण असं म्हणतो ना की घरातली एक व्यक्ती जरी स्वामींची भक्ती मनापासून छान करत असेल ना तर ते त्याचा फायदा घरातल्या इतर कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा होतो ताईंचा अनुभव सुद्धा उत्तम उदाहरण आहे की आपला जर विश्वास असेल ना की स्वामी आपल्या पाठीशी कायम आहेत आणि ते कायम आपल्या रक्षणार्थ आपल्या सोबत असतात तर आपल्याला हे असे चमत्कारिक अनुभव येतात तर यातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की स्वामींची सेवा आपण सगळेच करतो नामस्मरण जप वाचन वगैरे सगळं करतो पण ती मनापासून अगदी अंतर मनापासून करा त्यासोबतच हा विश्वास सुद्धा ठेवा कि आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते ते आपल्या सोबत आहेत सूक्ष्म रूपात स्वामी आपल्यासोबत कायम आहेत त्यांचं आपल्यावर लक्ष आहे वा किती वाईट प्रसंग आला तरी डगमगू नका स्वामी त्यातून आपल्याला बाहेर काढणार ते बघत असतात आपल्या लेकरांचं चांगलंच सा व्हावं ही स्वामींची इच्छा असते आपल्या लेकराला वाईट यातना वेदना होताना बघून स्वा, स्वामींना आनंद होत नसतो ते तुम्हाला बाहेर काढणार पण तुम्ही श्रद्धा ढळू देऊ नका तुम्ही तो विश्वास कायम ठेवा आणि जितकी शांत अंतर मनापासून मनापासून शांतपणे सेवा करता येईल ना तितकी छान करत जाते तितकं तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि तितकं छान छान तुमच्यात सकारात्मक बदल सुद्धा होत जातील तर चला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स मध्ये लिहून पाठवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करा ज्यामुळे जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हे अनुभव पोहोचतील आणि त्यांना सुद्धा याचा लाभ होईल आणि आपल्या स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात आनंदात आणि सुरक्षित ठेव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ